आज मी तुला मनवलं छोट्याशा गोष्टीवर भांडू नको पुरी प्रेमात पडायला लाजू नको पावसाच्या धारानी वाहून गेला पुरी दिल माझा तुझा हा होऊन गेला इश्काच्या नादात राहून गेला पुरी दिल माझा तुझा हा होऊन गेला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस। तर मित्रांनो, तुम्हाला तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला असेल तर डेमो व्हिडिओसारखा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला अलाईट मशीन ॲपची गरज लागेल। तर अलाईट मशीन ॲप तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या प्रेसेंट सर्व इनपुट करून घ्या। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अलाईट मशीन ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचे। अलाईट मशीन ॲपवर क्लिक केल्यानंतर तुम्ही होमपेजवर याल। होमपेजवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोजेक्टवर जायचे। मित्रांनो तुम्हाला शेकीपी प्रोजेक्ट टच करायचे, शेकीपी प्रोजेक्टवर टच करायचे। तर तुम्ही मी तुम्हाला लिरिक्स दिले आहेत, सार लिरिक्स आहेत त्या तुम्हाला लाँग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे। अशा प्रकारे लाँग प्रेस करून सिलेक्ट करायचे तर मित्रांनो अशा प्रकारे सिलेक्ट होऊन जातील। प्लस स्क्रोल टच करायचे, कॉफी लिरिक्स करायचे, बॅग यायचे, आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट यायचे आणि अशा प्रकारे पहिल्या स्टार्टिंगला प्लस स्क्रोल टच करायचे आणि पेस्ट लिरिक करायचे। अशा प्रकारे मित्रांनो लिरिक लागून जातील। तर मित्रांनो लिरिक लागून घेतल्यानंतर तुम्हाला ग्रुप फोटो बदलायचा असेल तर ग्रुपवर टच करायचे। ग्रुपवर टच केल्यानंतर एडिट ग्रुपवर जायचे, एडिट ग्रुपवर टच केल्यानंतर परत ग्रुपवर टच करायचे, एडिट ग्रुपवर टच करायचे। अशा प्रकारे फोटो येऊन जाईल, फोटोवर टच करायचे, कलर अँड पिलर जायचे, स्टारचे ऑप्शन क्लिक करायचे। अशा प्रकारे मित्रांनो तुमचे फोटो येऊन जातील। तर एक फोटो सिलेक्ट करायचे, प्लस क्यू टच करायचे। अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या इथे एक तो फोटो लागून जाईल। अशा प्रकारे सर्वच तुम्हाला असे फोटो एडिट करून घ्यायचे आहेत, तुम्हाला घ्यायचे असतील तर। आणि आपल्याला पुढे यायचे, पुढे आल्यानंतर तुम्हाला बघा इथे ॲड फोटोचं एक प्रोजेक्ट दिलेलं आहे, त्याच्यावर टच करायचे, कलर अँड पिलर जायचे, स्टारचे ऑप्शन क्लिक करायचे आणि तुम्हाला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे, ते प्लस क्यू टच करायचे। प्लस क्यू टच केल्यानंतर अशा प्रकारे मागे तुमचा तो फोटो लागून जाईल। परत ग्रुप टूवर टच करायचे, एडिट ग्रुपवर जायचे आणि आपल्या खालचा ॲड फोटो त्याच्यावर टच करायचे, कलर अँड फिलर द्यायचे, स्टारचे ऑप्शन टच करायचे। स्टारचे ऑप्शन टच केल्यानंतर आपण जो फोटो घेतला होता त्यालाच परत घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो ते प्लस क्यू टच करायचे, अशा प्रकारे मित्रांनो लागून जाईल। परत बॅग घ्यायचे आणि मित्रांनो आपल्याला आता फोटो लावायला सुरुवात करायची। तर फोटो कसे लावायचे मित्रांनो बघून घ्या। उडच्यावर क्लिक करायचे, प्लस क्यू टच करायचे, मीडियावर जायचे आणि पहिल्या फोटो टच करायचे। अशा प्रकारे फोटो टच केल्यानंतर थ्री डॉट जायचे, कलर फील कंपोजिशन एरियावर करायचे आणि पुढच्या रो क्लिक करायचे। पुढच्या रो क्लिक केल्यानंतर नॉर्मल पटकट करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो सर्वत्रपणे तुम्ही पुढे सर्व फोटो लावून घ्या। मी जरा इनवे करायला फोटो लावून घेतो। अशा प्रकारे मित्रांनो लास्टपर्यंत फोटो लावून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता शेकी पिक लावायचे। त्याआधी तुम्हाला एक काम करायचे, त्याआधी तुम्हाला आपल्याला बॉर्डर लावून घ्यायचे। तर बॉर्डर लावण्यासाठी तुम्हाला पहिल्या बिटमार्क करायचे, प्लस क्यू टच करायचे आणि आपला हा कोणता एक शेप घेऊन घ्यायचे। तर मी हा घेतो। अशा प्रकारे शेप घेतल्यानंतर थ्री डॉट क्लिक करायचे, स्ट्रेच कंपोजिशन एरो टच करायचे, कलर अँड पिलर जायचे आणि नॉन कलर करून घ्यायचे आणि बॉर्डर शॅडो जायचे। व्हाईट रिंग असेल तसं तिला टच करायचे, तिला ग्रीन करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो झाल्यानंतर स्ट्रोक आहे, स्ट्रोक आपल्याला व्हाईट करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो स्ट्रोक व्हाईट करून घेतल्यानंतर आपल्याला खालचा स्ट्रोक वाढवायचे। तर खालचा स्ट्रोक किती वाढवायचा मित्रांनो 13.5। अशा प्रकारे वाढवल्यानंतर त्याला लांब खेचून घ्यायचे शेवटपात। अशा प्रकारे लांब आल्यानंतर त्या पुढच्या केसाचे एरो टच करायचे। अशा प्रकारे मित्रांनो येऊन जाईल। अशा प्रकारे मित्रांनो आल्यानंतर तुम्हाला परत आपल्या पहिल्या बिटमार्क करायचे। पहिल्या बिटमार्क म्हणजे पहिला फोटो आहे तिथून स्टार्ट होतो तिथे यायचे। तिथे आल्यानंतर प्लस क्यू टच करायचे, मीडियावर जायचे। मीडियावर आल्यानंतर तुम्हाला मी एक ब्लॅक शॅडो दिली असेल तर ब्लॅक शॅडो टच करायचे। अशा प्रकारे ब्लॅक शॅडो टच केल्यानंतर थ्री डॉट जायचे, फील कंपोजिशन एरो टच करायची। अशा प्रकारे मित्रांनो लागून जाईल। तिला लाँग प्रेस करून अशी लाँग प्रेस करून खाली खेचून घ्यायची बॉर्डरच्या। अशा प्रकारे मित्रांनो खाली खेचून घेतल्यानंतर तुम्हाला ती शेवटपट ओढून घ्यायची। ते ओढून घेतल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचे। अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर तुम्हाला मी एक पावसाळ्या धारणाची एक PNG दिली असेल ती लावण्यासाठी तुम्हाला परत 8.3 सेकंदाच्या बिटवर यायचे। तिथे आल्यानंतर तुम्हाला प्लस क्यू टच करायचे, मीडियावर जायचे। मीडिया आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड्स फोल्डरमध्ये दिसून येईल ती डाउनलोड केल्यावर। अशा प्रकारे मी सगळ्यांना दिसून येईल पहिल्यांदा त्याच्यावर टच करायचे। टच केल्यानंतर तुम्हाला मोएन ट्रान्सलेशन जायचे।
आणि अशा प्रकारे तिला खाली खेचून घ्यायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो ते लागून जाईल, सेट करून घ्यायचे मित्रांनो तुमच्या हाताखाली. तर अशा प्रकारे मित्रांनो तिला टच करायचे आणि तिला एक लास्ट पत ओढून घ्यायची. अशा प्रकारे मित्रांनो तुमची व्हिडिओ तयार झालेली आहे. तर आता तुम्हाला लास्ट स्टेप आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट. तर मित्रांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर ते इम्पोर्ट करून घ्यायचे. असे त्याच्यासाठी तुम्हाला बॅग घ्यायची. बॅग आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचे. शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिला शेक कॉफी करून घ्यायची. तर फोटो टच करायचे. फोटो टच केल्यानंतर मित्रांनो इफेक्ट जायचे, थ्री डॉट जायचे, कॉफी इफेक्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो कॉफी इफेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला बॅग घ्यायचे मित्रांनो. सॉरी मित्रांनो बॅग आल्यानंतर तुम्हाला परत एकदा आपला बिटमार्क प्रोजेक्ट घ्यायचे. बिटमार्क प्रोजेक्ट आल्यानंतर तुम्हाला पुढे जायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला डबल बीटवाले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट लावायचा नाही. सिंगल बीटवाले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट लावायचा. इफेक्ट कसं लावायचे बघून घ्या. फोटो टच करायचे, इफेक्ट जायचे, थ्री डॉट जायचे, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो परत पुढे यायचे. एक फोटो सोडून एक फोटोला इफेक्ट लावायचे. तर फोटो टच करायचे, इफेक्टवर जायचे, थ्री डॉटवर क्लिक करायचे, पेस्ट पिक करायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुमचे फोटो लावायला इफेक्ट लागून जाईल. परत एक फोटो सोडून परत एक फोटो पुढे यायचे. फोटो टच करायचे, इफेक्ट जायचे, थ्री डॉट जायचे, पेस्ट पिक करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत असंच करत राहा. तर चला मी जराही नव्या लागता इफेक्ट लावून घेतो. अशा प्रकारे मित्रांनो लास्टपर्यंत तुम्ही इफेक्ट लावून घेतल्यानंतर तुम्हाला परत बॅग घ्यायचे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टवर टच करायचे. इफेक्टच्या प्रोजेक्टवर टच केल्यानंतर आपला शेवटचा इफेक्ट लावायचा आहे. तर शेवटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे, शेवटला यायचे, फोटो टच करायचे, इफेक्टवर जायचे, थ्री डॉटवर जायचे, कॉफी इफेक्ट करून घ्यायचे मित्रांनो. तर बॅग यायचे परत बिटमार्क प्रोजेक्टवर यायचे मित्रांनो आपल्या. तर बिटमार्क प्रोजेक्टवर जाण्यासाठी आपण बिटमार्क प्रोजेक्टवर टच करायचे आणि बिटमार्क प्रोजेक्ट आल्यानंतर 9.18 सेकंदाच्या बीटवर राहायचे. तिथं आल्यानंतर तुम्हाला फोटो टच करायचे, थ्री इफेक्टवर जायचे, थ्री डॉटवर जायचे, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. जे डबल बीटवाले आहेत त्यांना हा इफेक्ट लावायचे. सिंगल बीटवाल्यांना तुम्ही ऑलरेडी इफेक्ट लावलेला आहे, त्यामुळे डबल बीटवाल्यांना हा इफेक्ट लावायचे. तर डबल बीटवाले बघा मित्रांनो तुम्हाला इथे दिसून ना ते मी डबल बीट लावलेले आहेत. तर फोटो टच करायचे, इफेक्ट जायचे, थ्री डॉट जायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. तर मित्रांनो असे डबल बीटवाल्यांना हा इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो. तर तुम्ही असे इफेक्ट शेवटपट लावून घ्या. मी जराही नवीन बोलत लावून घेतो. अशा प्रकारे मित्रांनो इफेक्ट आपले सर्व लावून झालेले आहे. सर्व आपले व्हिडिओ रेडी आहे. आणि तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. म्हणजे तुम्हाला उद्याची बेल नोटिफिकेशन पडेल. तर मित्रांनो उद्या मी आपल्या 25 तारीख तुम्हाला सांगितलं की तशाप्रकारे मी तुम्हाला बॅकग्राऊंड कसे बनवायचे, मी जे बॅकग्राऊंड बनवतो ते कसे बनवतो ते तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून टाका आणि 1K करून टाका मित्रांनो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुम्हाला